भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झालेला आहे। भारताने चीनलाही मागे टाकले। भारताची लोकसंख्या ही 142.86 कोटी लाखांवर गेली आहे। पीटीआयने या संदर्भातली माहिती दिलेली आहे। लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला सुद्धा मागे टाकलेला आहे। जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश हा भारत ठरलेला आहे। भारताची लोकसंख्या 142.86 कोटी लाखांवर गेलेली आहे। पीटीआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातली माहिती दिली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोनाली शिंदे। सोनाली, भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला सुद्धा आता मागे टाकलेला आहे। अगदी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जगाच्या दृष्टीने, कारण आतापर्यंत चीनची संख्या लोकसंख्या ही जगामध्ये सर्वाधिक होती, मात्र आता भारताची लोकसंख्या जगामध्ये सर्वाधिक असणार आहे। यूएनने या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि याबद्दलची माहिती पीटीआयने ट्विट केलेली आहे। 142.86 कोटींवर ही लोकसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे। यूएनने ही सध्या आकडेवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे आता चीन नाही तर भारत लोकसंख्येच्या दृष्टीने तरी महासत्ता झालेला आहे। त्यामुळे भारतासाठी एकतर लोकसंख्याच्या बाबतीत भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे, आणि दुसरीकडे जे जगातलं तरुण वय आहे त्यामध्ये सुद्धा भारत आता सर्वाधिक तरुण देश म्हणून ओळखला जातोय। त्यामुळे भारताच्या साठीची ही जी बातमी आहे ती दुधात साखर अशा प्रकारची ही बातमी आहे। सोनाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे।